मस्के सर ते सिस्टमॅटिकली चालते आयुष्यामध्ये शील हॉस्पिटलमध्ये आजच होतो कारण का मला रोगराई आली ए बी सी च्या भगवानची कृपा आपल्या सगळ्यांची कृपा मग इथं आल्यानंतर माझा आत्मविश्वास ढकलला माझ्या सुनेला असं सर पॉझिटिव्ह निघाला मला खूप वाईट वाटलं जेव्हा डॉक्टरांची टीम जेव्हा त्यांनी आम्हाला सुरुवातीला थोडंसं एक दिवस मला त्रास झाला डॉक्टरांनी उपाय काय करायला पहिल्या दिवशी श्वास घेतला श्वासचा टेस्ट आला दोन तीन दिवसांनी रक्त तपासणी झाली आणि इतकं उत्तमोत्तम डॉक्टर संजीव इथे फार उत्तमोत्तम त्यांच्या स्टॉफने इतकं मस्तपैकी औषधोपचार केला जेवणाची सोय फार उत्तम केलं आणि त्यांच्या या पायाभरणीमुळं आज आम्ही चांगलं बाहेर निघालो आणि खूप आनंद वाटला आणि इथे त्यांचे डॉक्टर स्टॉफ आणि नर्स स्टॉफ ब्रदर स्टॉफ मी त्यांचा आभारी आहे आणि परत एकदा मी येईन तर येईन असं मी म्हणणार नाही तर या डॉक्टरांनी जी सेवा केली त्यांना उदंड आयुष्य लागो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आहे आणि बाबा मिश्रींचं अभिवादन करतो बाकीचे ते मान्यवर आलेले आहेत मी सगळ्यांचा आभार मानू आज आपण ह्या 7 पेशंटना डिस्चार्ज करतोय सोलापुरात आज पहिल्यांदा हे 7 लोक निघतायत बाहेर काल 3 डिस्चार्ज झालेले आहेत आणि त्यांनी पुढं करोनाग्रस्त असणाऱ्या रुग्णांना मदत करण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी यांना मी वार्डामध्ये जाऊन होंगे कामयाब हे गाणं म्हणून दाखवलं आणि सगळ्यांनी कोरोनाला हरवायचा निश्चय केला आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून हम होंगे कामयाब म्हणत मग इथं आल्यानंतर माझा आत्मविश्वास ढासळला माझ्या सुनेला असं सर पॉझिटिव्ह मिळाला आणि खूप वाईट वाटलं जेव्हा डॉक्टरांची टीम जेव्हा त्यांनी आम्हाला सुरुवातीला थोडंसं त्यांचे मला त्रास झाला डॉक्टरांनी उपाय काय करायला पहिल्या दिवशी श्वास घेतला श्वासचं टेस्ट आलं दोन तीन दिवसांनी रक्त तपासणी झाली आणि इतकं उत्तमोत्तम डॉक्टर संजीव इथे
फार उत्तम होता त्यांच्या स्टॉकने, इतकं मस्तपैकी औषधोपचार केला, जेवणाची सोय फार उत्तम केलं. आणि त्यांच्या या पायाभरणीमुळं आज आम्ही चांगलं बाहेर निघालो आणि खूप आनंद वाटला. आणि तिथे त्यांचे डॉक्टर स्टाफ आणि नर्स स्टाफ ब्रदर स्टाफ, मी त्यांचा आभारी आहे. आणि परत एकदा मी येईन तर येईन असं मी म्हणणार नाही, तर या डॉक्टरांनी जी सेवा केली त्यांना उदंड आयुष्य लागो ही परमेश्वरची आणि प्रार्थना करतोय. आणि बाबा मिश्रीचं अभिवादन करतो, बापूचे ते मान्यवर आलेले आहेत, ते सगळ्यांचा आभार मानू. आज आपण ह्या सात प्रश्नांना विचार करतोय आणि त्या सगळ्यांनी कोरोनाला हरवून सोलापुरात आज पहिल्यांदा हे सात लोक त्यात बाहेर काल तीन विचार झालेले आहेत. आणि त्यांनी पुढं कोरोनाग्रस्त असणाऱ्या रुग्णांना मदत करण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी या एनामी वार्डामध्ये जाऊन होंगे कामयाब हे गाणं म्हणून दाखवलं आणि सगळ्यांनी कोरोना हरवायचा निश्चय केला. आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून हम होंगे कामयाब म्हणतो. अमरा सलिका सिंग सोनापुरे वो एक्सट्रा